तुमची कर्मस्मृती जशी असेल तसेच तुम्ही प्रतिसाद द्याल किंवा प्रतिक्रिया द्याल. पाच ज्ञानेंद्रियातून तुम्हाला जो बोध होतो त्याला, जसं की पाहणं, ऐकणं, चव, गंध आणि स्पर्श. केवळ जर तुम्ही तुमच्या ऊर्जा संस्थेतून कर्माची छाप साफ करून टाकली तरच तुम्ही तुमची नियती बदलू शकता. म्हणूनच योगिक क्रिया महत्त्वाच्या असतात. आधी कुठल्याही गोष्टीचा बोध घेतला जातो, मग ओळखणं, मग प्रतिक्रिया. प्रतिक्रियेचा भाग किंवा प्रतिसाद हा असा आयाम आहे ज्याचा मनुष्य ताबा घेऊ शकतात. हा एक हमखास मार्ग आहे तुम्हाला तुमची नियती तुम्हाला हवी तशी घडवता येण्याचा. नियती हा काही न बदलता येणारा अंतिम मुक्काम नाही आहे. ती तुम्ही निर्माण करत असलेली गोष्ट आहे. मानवी बोध आणि अनुभवाचा बराचसा भाग दुर्दैवाने अजागरूकपणे घडत असल्यामुळे नियती म्हणजे न बदलता येणारा अंतिम मुक्काम वाटतो. कुणी त्यांची स्वतःची नियती निर्माण करू शकत नाही. जे प्रयत्न करण्याची किंमत मोजायला तयार नसतील त्यांना जे खरोखर महत्त्वाचं आहे ते निर्माण करण्यासाठी त्यांना असं वाटेल की नियती त्यांच्यावर लादली गेली आहे. व्यक्तिगत अनुभव आणि स्वातंत्र्याची नियती, सामाजिक न्यायाची नियती, राष्ट्रीय किंवा जागतिक कल्याणाची नियती बदलायचे प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न केल्याशिवाय, प्रयत्नांची किंमत मोजल्याशिवाय एखाद्याला स्वतःची नियती निर्माण करण्याचं सौभाग्य लाभणार नाही. व्यक्ती म्हणून, लोकांची एक पिढी म्हणून सर्वात मोठा आनंद आपली स्वतःची नियती घडवता येण्यामध्ये आहे. तुम्हाला स्वतःची नियती घडवण्याची शक्ती, स्वातंत्र्य आणि आनंद मिळावा अशी माझी इच्छा आहे. केवळ जर तुम्ही तुमच्या ऊर्जा संस्थेतून कर्माची छाप साफ करून टाकली तरच तुम्ही तुमची नियती बदलू शकता. म्हणूनच योगिक क्रिया महत्त्वाची आहे. कारण एकदा का स्मृतींची एक ठराविक छाप असली तुमच्या ऊर्जा संस्थेवर की मग तुम्ही कितीही प्रयत्न केलात तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच चक्रात अडकत राहता. तर क्रिया करण्याचा हेतू हा आहे, तुमची ऊर्जा संस्था अशा प्रकारे स्वच्छ करणं त्यात कुठली कर्माची छाप राहता कामा नये. जेणेकरून आत कुठलंही सॉफ्टवेअर नाहीये जे तुम्हाला सध्या जीवन कसं जगायचंय त्याच्या विरुद्ध काम करतंय. तर कायमच हा एक प्रश्न असतो लोकांना, तुम्ही स्वतः ठरवू शकता की नियती ठरवते. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, नियती ज्या कशाला तुम्ही तुमची नियती समजता तुम्ही स्वतः लिहित असता अजाणतेपणे. तर वेळ आली आहे तुम्ही हे जागरूकपणे लिहिण्याची. यासाठी तुमच्या ऊर्जा संस्थेतून कुठल्याही कर्मांची छाप साफ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच दररोज साधना करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सक्तीपूर्ण प्रतिक्रिया दिली तर बाह्य परिस्थिती तुम्ही ह्या क्षणी कसे आहात ते ठरवेल. जर तुम्ही जागरूक प्रतिसाद दिलात तर तुमचं कल्याण नक्कीच तुमच्या हातात आहे. मनुष्य असण्याचं महत्त्व हेच आहे की आपण प्राण्यांसारखी सक्तीपूर्ण प्रतिक्रिया द्यायची गरज नाही आहे. आपण एक जागरूक प्रतिसाद देऊ शकतो आपल्या आयुष्यातल्या सर्व गोष्टींना, फक्त बाह्य परिस्थिती नाही, अगदी आपल्यातल्या शारीरिक आणि मानसिक घटनांना सुद्धा. ज्या क्षणी तुम्ही ह्या सगळ्याला एक जागरूक प्रतिसाद देता तुम्ही तुमच्या नियतीचे स्वामी बनता. आनंद असो किंवा दुःख, वेदना असो किंवा सुख, पीडा असो किंवा परमानंद, मुळातच ते आतून घडतं. मानवी अनुभवाचा स्रोत आपल्या आत आहे. कॅमेरा बाहेर असेल,
मायक्रोफोन बाहेर असेल, पण नाटक फक्त आपल्या आत घडत असतं, अगदी बाह्य परिस्थितींच्या बाबतीतही। बाह्य उत्तेजनानुसार जर तुम्ही सक्तीपूर्ण प्रतिक्रिया देण्याच्या अवस्थेत असाल, तुमच्या त्या परिस्थितीचा अनुभव तुमच्या भूतकाळातील अनुभवानुसार आकार घेतो। किंवा अगदी टेक्निकल शब्दात सांगायचं झालं तर हे तुमच्या कर्माच्या स्मृतींवर अवलंबून असतं। तुमची कर्माची स्मृती कशी आहे तसेच तुम्ही प्रतिसाद द्याल किंवा प्रतिक्रिया द्याल। पाच ज्ञानेंद्रियातून तुम्हाला जो बोध होतो त्याला, जसं की पाहणं, ऐकणं, चव, गंध आणि स्पर्श, तुम्हाला कुठली गोष्ट आवडते किंवा कुठली गोष्ट आवडत नाही हे मुळात तुमच्या जीवनाच्या पूर्वानुभवावर अवलंबून आहे, जो तुमच्या जागरूक स्मृतीमध्ये असेल किंवा नसेल, पण खोलवर कुठेतरी तो आहे तुम्हाला ती निवड करता येण्यासाठी। कारण बोध होण्यामध्ये आणि ओळखण्यामध्ये स्मृती असण्याची गरज आहे, नाहीतर ओळखणं शक्य नाही। जर तुम्ही हे ऐकलं तर तुम्ही म्हणता, अरे हा तर कुत्रा भुंकतोय। हे केवळ यामुळे की तुम्ही पूर्वी कुत्रा भुंकताना ऐकलाय, नाहीतर तुम्ही गोंधळून गेला असता। तुम्ही काहीतरी आवाज ऐकता आणि म्हणता, अरे ही तर मोटरगाडी आहे। हे केवळ यामुळे शक्य आहे कारण तुम्ही आधी मोटरगाडीचा आवाज ऐकलाय। जर तुम्हाला असा आवाज ऐकू आला जो तुम्ही पूर्वी कधीच ऐकला नाहीये, मग तुम्ही गोंधळून जाल, कारण त्या प्रकारची कुठलीच कर्मस्मृती उपस्थित नाहीये। म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे, आधी बोध घेणं असतं, मग ओळखणं, मग प्रतिक्रिया। प्रतिक्रियेचा किंवा प्रतिसाद देण्याचा हा भाग हा तो आयाम आहे ज्याचा ताबा घेण्याची मनुष्याकडे क्षमता आहे। म्हणजे तुम्ही एकतर तुम्ही तुमच्या कर्मानुसार जागरूक प्रतिक्रिया देऊ शकता किंवा एक जागरूक प्रतिसाद देऊ शकता। एकदा का तुम्ही जागरूक प्रतिसाद द्यायला शिकलात तुमच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक गोष्टीला, मग तुमच्या वाट्याला काय येतं याने काही फरक पडत नाही। एकदा का तुम्ही जागरूक प्रतिसाद दिला की मग तुम्ही तुमच्या जीवनाचा अनुभव तुम्हाला हवा तसा बनवू शकता। ह्याचा अर्थ बाह्य उत्तेजन, बाह्य परिस्थिती तुमच्या अनुभवांचं स्वरूप ठरवणार नाहीत। तुम्ही स्वतः तुमच्या अनुभवाचं स्वरूप ठरवाल। तुमची नियती तुम्हाला हवी तशी स्वतः घडवण्याचा हा खात्रीशीर मार्ग आहे, किंवा तुमच्या नियतीचे स्वामी होण्याचा। हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला सक्तीपूर्ण प्रक्रियेपासून जागरूक प्रतिसादाकडे जायला पाहिजे।